अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांची होणारी गैरसोय याविषयी दखल घेण्याबाबत शिवसेना आणि युवासेना जामनेर तालुका यांच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे अस्वच्छतेची समस्या, वॉर्डबॉय समस्या, सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसणे, ब्लड बँक डॉक्टर उपलब्ध नसणे या बऱ्याचशा समस्यांना रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सामोरे जावे लागत असल्यामुळे लवकरात लवकर या सर्व गोष्टी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करून द्याव्या, अन्यथा शिवसेना व युवासेना यांच्या वतीने उपोषण करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनवणे यांना देण्यात आले। तर या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने या अगोदरच सुरुवात केली असून येत्या 8 दिवसात रुग्णालयातील सर्व सुविधा पूर्ववत करून रुग्णांना निश्चितच याचा लाभ मिळवून देणार असल्याबद्दलची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आज शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जामनेर शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे। निवेदन अशा पद्धतीचं आहे की आज गेल्या 30 वर्षांपासून जामनेर तालुक्याचं नाव आरोग्य विभागामध्ये गाजलं जातं। जामनेर तालुका आरोग्य विभागामध्ये संपूर्ण देशभरामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतो असा नावलौकिक या तालुक्याचा आहे। परंतु या तालुक्याचं दुर्दैव असं आहे की आज जामनेरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्या त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसहित राजकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना वेळ नाही आहे। तर या सर्व मंडळींना एक आठवण करून द्यायची आहे की ज्या आरोग्य या विषयावर आपण या राज्याचे कॅबिनेट मंत्री झालात, या तालुक्याचे आमदार झालात, परंतु दुर्दैव असं आहे की आज मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर नाही आहे। कित्येक दिवस झाले इमर्जन्सीमध्ये जर एखादा अपघात झाला, 4-5 पेशंट जर हॉस्पिटलमध्ये आले तर तात्काळ त्यांच्यावर सुविधा करण्यासाठी इथं पाहिजे ती आवश्यक टीम नाही आहे। ऑर्थोपेडिक्स डॉक्टर नाही आहे। एखाद्या महिलेचं सीझर करायचं असेल किंवा इमर्जन्सीमध्ये एखादी महिला इथं आली प्रसूतीसाठी तर त्या महिलेवर ट्रीटमेंट करण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञसुद्धा नाही आहे। म्हणजे फक्त देशभरामध्ये राज्यभरामध्ये आरोग्य विषयाचा डंका वाजवायचा आणि आपल्याच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा भोंगड कारभार हा जनतेच्या समोर येऊ द्यायचा नाही अशा प्रकारचं काम या ठिकाणचे मंत्री मोदी करत आहेत। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हॉस्पिटलमध्ये 2 वेळेस डॉक्टरांची ओपीडी झाली पाहिजे, परंतु आज डॉक्टरांची ओपीडी या ठिकाणी 2 वेळेस होत नाही। सकाळी एकदा ओपीडी झाली की ते त्यांच्या कामाला मार्गाला लागून जात आहेत, संध्याकाळी इथं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे। मला 3-4 दिवसात मागच्या आठवड्यामध्ये 2 महिलांची इथं प्रसूती करायची होती, सीझर करायचं होतं, परंतु दुर्दैवानं डॉक्टर नसल्यामुळे त्या सर्वांना इथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करावं लागलं। म्हणजे इमर्जन्सीमध्ये तो पेशंट मेला तरी चालेल, परंतु या ठिकाणी हे व्यवस्था उभी करणार नाही। बाहेर 10-10, 15-15 लाख रुपये अवारचा खर्च करायचा, नको त्या धंद्यांमध्ये गुंतवायचा, कार्यकर्त्यांना पैसा वाटायचा, परंतु जी आरोग्य सेवा जामनेर तालुक्यामध्ये उभी राहिली पाहिजे त्या ठिकाणी 1 रुपया समाजासाठी उभा करायचा नाही। आज हे हॉस्पिटल इथं बांधकाम झालेलं आहे, या इमारतीचं बांधकाम झालेलं आहे, या हॉस्पिटलला 100 खाटांची मान्यता आहे। आज 50 टेबल इथं आहेत, बाकीच्या टेबलांचं काय करणार आहे तुम्ही, कधी उपलब्ध करणार आहे, कधी या सर्व लोकांच्या सोयी सुविधा इथल्या अडचणी सोडवणार आहेत। आज जर पाहिलं या स्टाफमध्ये 1 ड्रेसरसुद्धा नाही आहे। ड्रेसिंग वार्ड बॉय करतो, इथे जो स्वच्छता कर्मचारी आहे 2 आहेत, वार्ड 7 आहेत, स्वच्छता कर्मचारी नाही आहे। वार्ड बॉय 1 ते 2 बोटावर मोंजासारखे आहेत,
म्हणजे इमर्जन्सीमध्ये एखादं पेशंट जर इथं आलं तर त्याला ड्रेसिंग कोण करतं? तर इथला वार्ड बॉय करतो, ड्रेसर करत नाही. मग त्यासोबतच जर महिलेच्या सिजरसाठी रक्ताची पिशवी लागली तर इथं ब्लड बँक नाही आहे. एखाद्या पेशंटचा मोठा अपघात झाला, हातपाय तुटलेले असले किंवा एक्सरे काढायचे, तर इथं एक्सरे काढल्यानंतर त्याचा रिपोर्ट व्यवस्था लवकर नाही आहे. त्यासोबतच रक्त लघवी इमर्जन्सीमध्ये जर आजच रिपोर्ट लागत असेल तर तो रिपोर्ट 2 दिवसानंतर, 1 दिवसानंतर मिळतो. इमर्जन्सीमध्ये 1 तासात 2 तासात रिपोर्ट मिळत नाही. म्हणजे आपण फक्त आरोग्य विभागाचा डंका मारायचा. आम्ही किती चांगल्या पद्धतीनं काम करतो, किती लोकांचे डोळे तपासतो, किती लोकांच्या पोटाचे ऑपरेशन करतो, व्हिडिओ शूट करायचे, मार्केटिंग करायची, पब्लिकसिटी करायची, आणि इथं काय सगळ्या सत्यानाश आहे. पूर्ण तालुक्याचा आरोग्य विभागाची पूर्ण यंत्रणा तालुक्याची खोळंबून टाकलेली आहे. पहूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांना विचारल्यानंतर, डॉक्टर साहेब आज किती पेशंट आहे, किती पेशंटची ओपीडी झाली, त्यांना काहीच सांगता येत नव्हतं. 2 लेडीज महिला तिथं, एक या कॉटवर या वार्डमध्ये, दुसरी त्या वार्डामध्ये बसलेली. त्या लेडीज महिलांना त्यांच्या अडचणी काय, त्या अडचणी भरपूर सांगत होत्या, परंतु डॉक्टर साहेबांना त्यांची सुविधा करण्यासाठी वेळ नव्हता, कारण की ते मोबाईलमध्ये व्यस्त होते. या हॉस्पिटलमध्ये सुद्धा म्हणजे डॉक्टर निकम म्हणून आहेत, तर डॉक्टर निकम म्हणून जे आहेत त्यांच्याबद्दलच्या तक्रारी येत आहेत, विद्यार्थ्यांबद्दल तक्रारी येत आहेत की आम्हाला जेव्हा मेडिकल रिपोर्ट सादर करावा लागतो तेव्हा डॉक्टर साहेब वेळ देत नाही, ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. म्हणजे एखादा विद्यार्थी असेल किंवा ज्या कोणत्या व्यक्तीला ब्लड रिपोर्ट सादर करायचा, वैद्यकीय रिपोर्ट सादर करायचा आहे कुठे, तर त्याची व्यवस्था तुम्ही करून देत नाही आहे. स्वच्छतेचा जर विषय पाहिला तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेचा सुद्धा 12-13 वाजलेला आहे, स्वच्छता नाही आहे. तर माझी आरोग्य विभागाच्या प्रशासनाला विनंती असेल, जर आपण या 8 दिवसामध्ये 2 टाईम ओपीडी, ऑर्थोपेडिक, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्याच्यानंतर सोनोग्राफी मशीन, रक्तलघवी तपासणीचे रिपोर्ट, स्वच्छता, वार्ड बॉय, ड्रेसर, ज्या भरती करायचे आहेत त्यांना स्टाफ वाढवण्याची जी विनंती आहे ती विनंती करतो. या सर्व गोष्टी जर या 8 दिवसांमध्ये आपण आम्हाला लेखी स्वरूपामध्ये नाही कळवलं की आम्ही वाढवलेलं आहे किंवा नाही वाढवलेलं आहे, त्याच्यानंतर या सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आम्ही शिवसेना, युवा सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलनाला बसणार आहोत. जोपर्यंत जामनेर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही. जय भवानी, जय शिवाजी. जामनेर तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आज आम्ही इथं जामनेर रुग्णालयात जे निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या डॉक्टर सोनवणे यांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसात आम्ही पूर्ण करू. पण दुर्दैव या जामनेर तालुक्याचं आहे की भारत स्वातंत्र्यानंतर या जामनेर तालुक्याला मंत्रिपद मिळालं, पण ते मंत्रिपद मिळत असताना त्यांचा जो टंका होता की तो आरोग्य म्हणून हे आमदार महोदय आजपर्यंत इथं काम करत आले, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस मंत्री झाले त्या दिवसापासून ह्या जामनेर तालुक्यातून त्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. आज इतकी दयनीय परिस्थिती आहे की गेल्या 8-15 दिवसातून, महिन्याभरातून आमच्याकडे ज्या तक्रारींचा ओघ आला त्या तक्रारींचं नुसतं आम्ही ओघ नाही आलं, त्याचं निवारण केलं. प्रत्यक्ष आमच्या कार्यकर्त्यांनी शेंदुर्णी असतील, पौर असतील, फतेहपूर, वाकडी, जामनेर, नेरी या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी केली आणि तिथे प्रत्यक्षात पाहिलं की इथं डॉक्टर लोक उपलब्ध राहत नाही, संख्या कमी आहे, पेशंटची संख्या जास्त असल्यावर इथं वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही या सगळ्या लोकांनी, शिवसेनेच्या आणि युवा सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवेदन, डॉक्टर साहेबांनी जी विनंती केली त्या विनंतीला 8 दिवसामध्ये जर यांनी मार्ग काढला नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी विनंती करतो. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्या पदाधिकारी आज मला भेटले. त्यांनी एक निवेदन दिलं आहे हॉस्पिटलच्या असुविधेबद्दलचं, ते निवेदन आहे आणि त्याच्यामध्ये 8 पॉईंट त्यांनी कव्हर केलेले आहे. तर जे 8 पॉईंट त्यांनी कव्हर केलेले आहे त्याच्यामध्ये एक्सरे, सोनोग्राफी आणि सीझर याचा उल्लेख आहे. तर हा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडे ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत. आता एक्सरे मशीनला आपल्याकडे टेक्निशियन नसल्यामुळे त्याची मागणी आम्ही वारंवार वरिष्ठांकडे केलेली आहे, तरी पण त्याच्याकडे आपण पहूरचा चार्ज माझ्याकडेच असल्यामुळे आठवड्यातून 3 दिवस पेशंटची गैरसोय टाळण्याकरता आपण त्यांना इथे डेप्युटेशनवर घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, आर के पाटील डॉक्टर यांनी सेवेतून राजीनामा दिलेला असल्यामुळे सीझरचा थोडासा प्रॉब्लेम उद्भवला होता, पण दरम्यानच्या काळात डॉक्टर आशिष वाघ व डॉक्टर गिरधारीलाल जेदे
यांची NRHM-मधून आपण ऑर्डर काढून रुग्णाला ती पण सेवा देण्याचा आता आपला प्रयत्न चालू आहे. दुसरी गोष्ट, सोनोग्राफी आर.के. पाटलांनी राजीनामा दिल्यामुळे बंद असल्यामुळे आता आपण डॉक्टर वैशाली महाजन यांना सोनोग्राफीला पुढच्या आठवड्यापासून पाचारण करीत आहे. चौथा विषय की ब्लड बँक नाही, तर आपल्याकडे ब्लड बँक सुरू करण्यासाठी जी व्यवस्था हवी ती मुबलक नाही आहे. त्याच्यासाठी आपण स्टोरेज युनिट म्हणून एक युनिट असतं, ते युनिट आता जामनेर उपजिल्हा रुग्णालयाला फूड अँड ड्रग्ज अन्न व औषध प्रशासन याचा लायसन मिळाल्यानंतर आपण त्वरित हे जामनेरला रक्ताची पण व्यवस्था सुरू करणार आहोत. दुसरी गोष्ट, माझ्याकडे मॅन पॉवर कमी असल्यामुळे स्वीपर 2 आहेत, वॉर्डबॉय 4 आहेत, ड्रेसरचं पद खाली असल्यामुळे ती सुविधा मी वेळेवर एखाद्या वेळेस देऊ शकत नाही. तरी संबंधितांना मी सूचना देऊन पेशंटची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न आमचा राहील याच्यापुढे. सर, अपूर्ण कर्मचारी आहेत आपल्याकडे, त्या संदर्भात आपण वरिष्ठांना नाही कळवले? आपण वरिष्ठांना वेळोवेळी कल्पना याबद्दल दिलेली आहे. माझ्याकडे एकच फार्मसिस्ट 3 वर्ष होता, त्या संदर्भात पण मी दिल्या वरिष्ठांना तक्रार केल्यामुळे त्यांनी आता 2 फार्मसिस्टची नेमणूक केलेली आहे आणि लवकरात लवकर ते एक्सरे टेक्निशियनचा पण इथे देऊन तो पण मार्ग ते काढणार आहे. सर्वसाधारण आता या सर्व असुविधा ज्या आहेत त्या सुरळीत होण्यासाठी किती कालावधी लागेल? कमीत कमी 8 दिवसांमध्ये मी या सुविधा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करेन. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.